हॅलो, नमस्कार. सगळ्यांना आवाज येतोय का माझा? हॅलो हॅलो, गुड इव्हनिंग गुड इव्हनिंग. चला, सगळ्यांपर्यंत आवाज येतोय? यस. क्लियर आहे? इतिहास, राज्यघटना आणि व्यक्तिविशेषबद्दल आपण डिस्कशन करणार आहोत. तुम्हाला आवाज येत असेल माझा तर एकदा मला हाय करा सगळ्यांनी, आणि आवाज क्लिअर वगैरे आहे असं सांगा मला. लगेच आपण सुरुवात करू. ओके, चला. कालच्या दोन भागांमध्ये आपण डिस्कशन झालं होतं आपलं चालू घडामोडीबद्दलचे. आधीचे दोन भाग जर तुम्ही कोणी बघितले नसतील तर ते भाग व्यवस्थितरित्या बघून घ्या. आधीच्या दोन्ही भागामध्ये सुद्धा येते राज्यसेवा, कंबाईन, त्यानंतर इतर जर तुमची कोणतीही परीक्षा टार्गेट असेल तर त्या दृष्टिकोनातून त्या सगळ्या घडामोडी महत्त्वाच्या असतील. काळजीपूर्वक त्यांना अभ्यासा. अत्यंत उपयुक्त अशा घडामोडी आपण डिस्कस करत आहोत. आजच्या भागामध्ये सुद्धा आपल्याला असंच काहीतरी डिस्कस करायचं आहे जे आपल्या परीक्षेसाठी महत्त्वाचं असेल. ओके, बघा, राज्यव्यवस्था आणि भूगोलची आमची बॅच सुरू आहे. राज्यव्यवस्था 699 आणि भूगोल 999 ला. राज्यसेवा मुख्य 2020 चा जो पेपर झाला आहे त्याच्यामध्ये 20 प्रश्न होते आमच्या या बॅचमधून. आणि पुढे सुद्धा जेव्हा तुम्ही तयारी कराल त्यावेळी सुद्धा तुम्हाला पूर्व आणि मुख्य दोन्ही परीक्षांसाठी ही बॅच अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. खूप माफक दरामध्ये उपलब्ध आहे 999 मध्ये. ओके, त्या व्यतिरिक्त आमच्या इतर सुद्धा बॅचेस आहेत. 499 मध्ये सायन्सची बॅच चालू आहे, तर ही बॅच सुद्धा तुम्ही अभ्यास करू शकता. ओके, CDPO साठी सुद्धा बॅचेस आहेत आमच्या. हे बघा, हे CDPO साठी ही कंबाईन पूर्व परीक्षा. तर तुम्हाला कोणालाही ॲडमिशन घ्यायचं असेल तर 9960187595 या नंबरवरती कॉल करा, किंवा ॲपला डाउनलोड करून तुम्ही डायरेक्टली तिथून सुद्धा ॲडमिशन घेऊ शकता. डायरेक्ट तुम्हाला ऑनलाईन फीस पे करायची आहे, चालेल. लाईव्ह क्लासेस होतात, अनलिमिटेड वेळा बघू शकता हे क्लासेस. GS1 राज्यसेवेसाठी सुद्धा आहे आणि बाकीच्या बॅचेससुद्धा आहेत. कंबाईनसाठी सुद्धा आहे, महिला बालविकासाठी आणि CSAT साठी सुद्धा आहेत. त्या व्यतिरिक्त आपण इथं यूट्यूबला तर चालू घडामोडी डिस्कस करतच आहोत. ओके, अत्यंत महत्त्वपूर्ण एक न्यूज नेताजींबद्दलची. नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा जन्मदिवस पराक्रम दिवस म्हणून साजरा केला जाणार आता इथून पुढे. आणि सगळ्यांना माहीत आहे नेताजींचं जे योगदान असेल ते आपल्या स्वातंत्र्याच्या लढ्यामध्ये किती आहे. आणि अत्यंत महत्त्वपूर्ण म्हणजे ही बाब की सुभाषचंद्र बोस यांच्यावरती आपल्याला पेपरमध्ये नेहमीच प्रश्न येतात, मग ती राज्यसेवा असू देत किंवा ती कंबाईन असू देत. जेव्हा सुभाषचंद्र बोस यांनी अंदमान निकोबारमधली जी बेटं जिंकली होती त्यावेळेस त्यांना कोणतं नाव देण्यात आलं होतं, त्यानंतर बरेच काही, तुम मुझे खून दो मैं तुम्हें आजादी दूंगा, महात्मा गांधींनी जेव्हा असहकार चळवळ अचानक स्थगित केली होती 1984 घटना झाल्याच्या नंतर, तर त्यावेळी सुभाषबाबूंनी त्याला नॅशनल कलॅमिटी असं म्हटलं होतं, याच्यावरती सुद्धा प्रश्न होता. ठीक आहे, सगळ्यांना माझी एक रिक्वेस्ट आहे की प्लीज सगळ्यांनी लेक्चरला लाईक करा. जाता जाता एक लाईक तुमचं असणं गरजेचं आहे, कारण अत्यंत महत्त्वपूर्ण बाबी आपण बघत आहोत. आणि तुम्ही ॲप डाउनलोड करून ते सगळे कोर्सेस बघू शकता, त्यानंतर तुम्हाला ज्यांना यायचं आहे त्याच्यासाठी त्याचं ॲडमिशनसुद्धा घेऊ शकता. ओके, तर भारत सरकारनं नेताजी सुभाषचंद्र बोस यांची 125वी जयंती साजरी करत आहे यावर्षीची. ठीक आहे, तसंच याच जयंती दरम्यानच एक घोषणा पण करण्यात आलेली आहे की 23 जानेवारी हा दिवस पराक्रम दिवस म्हणून घोषित केला जाईल. तर 125व्या जयंतीनिमित्त नेताजी सुभाषचंद्र बोस यांचं स्मारक नाणं, त्यानंतर टपाल तिकिटाचं सुद्धा प्रकाशन करण्यात आलं. तर नेताजी सुभाषचंद्र बोस आपल्यासाठी एवढे महत्त्वाचे का? तर पेपरमध्ये बऱ्याच वेळा त्यांच्यावरती प्रश्न आले. हे बघा, राज्यसेवा पूर्व परीक्षा 2018 ला प्रश्न होता की डॅश यांनी रोम आणि पॅरिसमध्ये फ्री इंडिया सेंटर्स सुरू केली होती, सुभाषचंद्र बोस, मॅडम कामा, ॲनी बेझंट का श्यामजी कृष्ण वर्मा. तर इथं तुम्हाला प्रश्न डायरेक्ट आहे की 1941 मध्ये एप्रिलमध्ये ते जर्मनीला पोहोचले आणि तिथंच त्यांनी
फ्री इंडिया सेंटर सुरू केले होते. ओके, तसंच जर्मनीचं जे बर्लिनचं रेडिओ केंद्र होतं त्या केंद्रावरून ते भारताच्या स्वातंत्र्यासाठी जनतेनं सशस्त्र लढ्यामध्ये भाग घ्यावा असं सुद्धा ते वेळोवेळी जनतेला तिथं सांगत असत. आणि त्यानंतर मग राजबिहारी बोस यांनी सुभाषबाबूंना जपानला येण्याचं तिथं आमंत्रण पण दिलं होतं, निमंत्रण पण दिलं होतं. त्याआधी सुभाषबाबूंनी भारतामध्ये राहून फॉरवर्ड ब्लॉकची स्थापना पण केलेली आहे. तसंच डॉक्टर सुभाषचंद्र बोस हे 2 वेळा राष्ट्रीय सभेचे अध्यक्षसुद्धा होते. तर राष्ट्रीय सभेच्या दोन्ही अधिवेशनाचे ते ज्या अधिवेशनाच्या ठिकाणचे अध्यक्ष होते त्या दोन्ही ठिकाणाचे नावं मला पटकन कमेंटमध्ये सांगायची आहेत. नंतर राष्ट्रीय जे नेते होते त्यांच्यामध्ये मतभेद झाल्यानंतर सुभाषबाबूंनी स्वतःच्या राष्ट्रीय पदाचा जो काही राजीनामा होता तो दिला होता. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे याच त्यांच्याच अधिवेशनांदरम्यान प्लॅनिंग कमिशनची पण स्थापना करण्यात आली होती, ज्याचे अध्यक्ष होते आपले पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू. ठीक आहे, तर हरिपुरा आणि त्रिपुरी दोन्हीचंही नाव माहीत असलं पाहिजे. 2 वेळा ते अध्यक्ष होते राष्ट्रीय सभेचे, दुसऱ्या वेळा मात्र मतभेद झाल्याच्या नंतर त्यांनी त्या पदाचा राजीनामा देऊन टाकला. पुढे 1939 फॉरवर्ड ब्लॉकची स्थापना झाली. 1941 ते एप्रिल ते जर्मनीला पोहोचले, फ्री इंडिया सेंटर्सची स्थापना केली. तसंच जर पाहाल तुम्ही तर आझाद हिंद सेनेच्या स्थापनेमध्ये सुद्धा राजबिहारी बोस जेव्हा 1915 जपानमध्ये राहत होते तर तिथपासून सुद्धा आझाद हिंद सेनेच्या ह्याच्यामध्ये सुद्धा सुभाषबाबूंचं कार्य खूप महत्त्वपूर्ण आहे. युद्धबंदी झालेल्या भारतीय सैनिकांची त्यांनी एक पलटण बनवली होती, कॅप्टन मोहन सिंग यांच्या मदतीनं ही पलटण तयार करण्यात आली होती. तिला आझाद हिंद सेना असं नाव दिलं आणि पुढे याचं नेतृत्व बाबूंकडे आलं होतं, म्हणजे सुभाषबाबूंकडे आलं होतं. ओके, ते 1943 ऑक्टोबरमध्ये नेताजींनी सिंगापूर येथे आझाद हिंद सरकार स्थापन केलं याच्यावरती सुद्धा आपल्याला एक प्रश्न होता. तर अत्यंत महत्त्वाची बाब ही असेल की नेताजींचा जन्मदिवस आता पराक्रम दिवस म्हणून साजरा करण्यात येईल ही बाब लक्षात असू द्या. नेताजींची यावर्षी 125वी जयंती आपण साजरी केली. तुम मुझे खून दो मैं तुम्हें आजादी दूंगा असं नेताजींचं एक फेमस वाक्य आहे. जेव्हा गांधीजींनी असहकार चळवळ थांबवली होती 1944ची जी घटना बघून, तर त्यानंतर त्यांनी त्याला नॅशनल कलॅमिटी असंही उद्गारलं होतं. आणि दांडीयात्रेचं जे काही नेतृत्व गांधीजी करत होते त्याला एका महत्त्वाच्या व्यक्तीची तुलना केली होती. त्या व्यक्तीचं नाव मला पटकन कमेंटमध्ये सांगायचं आहे. हे प्रश्न आपल्याला येऊन गेलेले आहेत पूर्व परीक्षेला सुद्धा आणि मुख्य परीक्षांना सुद्धा. त्या व्यतिरिक्त बघा, इथं महिलांचं पण एक पथक होतं. या महिलांच्या पथकाला त्यांनी यस झाशीची राणी पथक म्हणून नाव दिलं होतं, ज्याचं नेतृत्व कॅप्टन लक्ष्मी स्वामीनाथन किंवा कॅप्टन लक्ष्मी सहगल यांच्याकडे होतं हे लक्षात ठेवा. त्याच्या त्या प्रमुख नेता होत्या. ओके, तो प्रश्न दाखवला आहे तुम्हाला मी. त्या व्यतिरिक्त सुभाषचंद्र बोस यांना अंदमान निकोबारच्या तुरुंगामध्ये पण ठेवण्यात आलेलं आहे. तर तिथंसुद्धा काही असे यस नेपोलियन एल्बाहून निघाला, अगदी बरोबर आहे, नेपोलियन जो आहे तो एल्बाहून निघाला असं तिथं वाक्य म्हटलं होतं सुभाषचंद्र बोस यांनी. तर ह्याच्यावरतीसुद्धा आपल्याला प्रश्न येऊन गेलेला आहे. ठीक आहे, तर बघा इथं जे अंदमान निकोबारचे जे काही जेल आहे तर तिथंसुद्धा सुभाषबाबूंना काही दिवस ठेवण्यात आलं होतं. जिथं लोकमान्य टिळक हे मंडालेच्या तुरुंगामध्ये 6 वर्ष ठेवण्यात आलं, गीतारहस्य हा ग्रंथ रचला होता. तर ही अशी काही इन्फॉर्मेशन तुम्हाला पेपरला जाण्याच्या अगोदर लक्षात ठेवायचे. यस, नेपोलियन एल्बहून परत चालला होता. त्याच्याशी तुलना गांधीजींच्या दांडीयात्रेशी किंवा मिठाच्या सत्याग्रहासाठी जी काही यात्रा काढली होती गांधीजींनी त्याच्या दरम्यान ते करण्यात आलेलं आहे. ओके, तर बघा 100 वर्ष पूर्ण झालेल्या घटना, 125 वर्ष पूर्ण झालेल्या घटना किंवा 50 वर्ष पूर्ण झालेल्या घटना, 200 वर्ष पूर्ण झालेल्या घटना याच्यावरती आपल्याला हमखास प्रश्न असतात. त्यामुळे आत्ताची जी 4 सप्टेंबरची कंबाईनची परीक्षा झाली होती त्याच्यामध्ये लोकमान्य टिळक यांचं निधन ज्या दिवशी झालं होतं त्या दिवशी गांधीजींनी कोणती चळवळ सुरू केली होती असा प्रश्न होता. तर त्या दिवशी बापूंनी कोणती चळवळ सुरू केली होती, नॉन कोऑपरेशन मूवमेंट किंवा असहकार चळवळ सुरू केली होती. 1920 बरोबर का, 1920 1 ऑगस्ट 1920 या दिवशी लोकमान्य टिळकांचं निधन झालं होतं आणि त्याच दिवशी बापूंनी या सगळ्याची सुरुवात केली होती. ठीक आहे, त्या अशा बाबी जाता जाता वाचून जा. आझाद हिंद सेनेबद्दल जर तुम्हाला सांगायचं झालं तर शहीद आणि स्वराज अशी जी काही बेटं जिंकली होती अंदमान आणि निकोबारची 1943 हो 100 वर्ष असलेल्या घटना तुमच्यासाठी महत्त्वाच्या आहेत. नोव्हेंबर 1943 जपाननं अंदमान निकोबार बेटं जिंकली, त्याला अनुक्रमे त्याला शहीद आणि स्वराज अशी नावं क्वेश्चन येऊन गेला इथून सुद्धा. तसंच 1944 आझाद हिंद सेनेने म्यानमारमधील आराकानचा प्रदेश मिळवला होता. पुढे
काही कारणास्तव जपानकडून जी काही मदत मिळत होती ती बंद झाली आणि मग जपानला मात्र तिथं शरणागती पत्करावी लागली. पुढे सुभाषबाबूंचं 18 ऑगस्ट 1945 निधन झालं आणि आझाद हिंद सैन्याचे जे अधिकारी होते त्यांच्यावरती ब्रिटिश सरकारनं राजद्रोहाचा खटला भरवला होता, ज्याचं कायदे पंडितांनी बचाव केला होता. तर यांच्यावरती सुद्धा प्रश्न आहे, म्हणजे पंडित जवाहरलाल नेहरू, भुलाभाई देसाई, तेज बहादूर सप्रू या तिघा महान व्यक्तींवरती किंवा या तीन महान कायदे पंडितांनी आझाद हिंद सेनेचे जे काही अधिकारी होते ते त्यांचा बचाव करण्याचा प्रयत्न केलेला. ठीक आहे, तर जिथं जिथं मी वेगळ्या कलरमध्ये नोट केलेलं आहे हे तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. अशाच पद्धतीनं आम्ही आमच्या ज्या लाईव्ह बॅचेस आहेत ॲपमधल्या त्याच्यामध्ये सुद्धा डिस्कस करत असतो, डिटेल करतो. तुम्हाला कुणाला ॲडमिशन घ्यायचं असेल तर नक्कीच घेऊ शकता. पेपर आहे, पेपरमध्ये आपले आता अटेम्प्ट काउंट केल्या जातात, तर जितक्या लवकरात लवकर तुमच्या दुसऱ्या अटेम्प्टमध्ये पेपर निघेल तितकं आपल्यासाठी फायदेशीर असेल. ठीक आहे, चला त्यानंतर बघा. हे बघा, ICS प्राप्त करून देखील सुभाषचंद्र बोस यांनी त्या नोकरीकडे पाठ फिरवली होती असा सुद्धा प्रश्न आहे. ओके, तर मग त्यांना इंग्लंडच्या राजसिंहासनाशी एक निष्ठता जी शपथ घेण्याची सांगितली होती ती त्यांना मान्य नव्हती, त्याच्यामुळेच ICS पास करून सुद्धा डॉक्टर सुभाषचंद्र बोस यांनी त्या नोकरीला जॉईन केलेलं नव्हतं, हे सुद्धा प्रश्न आपल्याला येऊन गेलेला आहे. ओके, त्यानंतर सुभाषचंद्र बोस यांच्या संदर्भात ह्या घटनांचा क्रम लावा असा सुद्धा प्रश्न येऊन गेला आपल्याला. तर त्यांचं जर्मनीस पलायन, त्यांचं जपान येथे आगमन, फॉरवर्ड ब्लॉकची स्थापना, सिंगापूर येथे इंडियन इंडिपेंडन्स लीगचं अध्यक्षपद, यस एक्झॅक्टली, फॉरवर्ड ब्लॉक अगोदर स्थापन झाले, त्यानंतर जर्मनीला गेले, तिथून पुढे ते जपानला येतात आणि नंतर मग सिंगापूर येथे इंडियन इंडिपेंडन्स लीगचं ते अध्यक्ष स्थान भूषवितात. चालेल, चला. केशवानंद भारती अत्यंत महत्त्वपूर्ण व्यक्ती, ज्यांच्यावरती MPSC पूर्व 2018 पेपरला प्रश्न आला आहे, तर तुम्ही म्हणाल की हे का महत्त्वपूर्ण, यांचं निधन झालं आहे आणि सगळ्यात मोठा आणि सगळ्यात मोठं खंडपीठ असलेला खटला यांच्यामुळेच भरवावा लागला होता. केशवानंद भारती वर्सेस स्टेट ऑफ केरला माहीत असेल, तर हे बघा केशवानंद भारती यांच्याबद्दल पण आपल्याला माहीत असू द्या. अत्यंत महत्त्वपूर्ण व्यक्ती, आपल्याला पॉलिटीमध्ये प्रश्न येतील, आपल्याला चालू घडामोडीमधून प्रश्न येतील, काहीही सांगता येत नाही. त्यासाठी खालीलपैकी कोणत्या प्रकरणात भारताच्या सर्वोच्च न्यायालयाने राज्यघटनेच्या मूलभूत संरचनेमध्ये म्हणजेच बेसिक स्ट्रक्चरमध्ये संसदेला बदल करता येणार नाही असा निर्णय दिला होता? तर यस, इथं असेल केशवानंद भारती वर्सेस स्टेट ऑफ केरला. ठीक आहे, तर यांचं निधन झालं होतं, तुम्हाला माहीत असेल, तर ही सुद्धा व्यक्तिमत्व आपल्या पेपरसाठी इम्पॉर्टंट ठरेल. ठीक आहे, आता आपण यामध्ये सगळं त्यांच्याबद्दल जरा डिटेलच बघू. इडनीर मठाचे ते मठाधीश होते. घटनेच्या मूळ आराखड्याला धक्का न लावण्याबाबतच्या सर्वोच्च न्यायालयाचा जो ऐतिहासिक निर्णय होता त्या खटल्यामध्ये याचिकादार म्हणून केशवानंद भारती यांचं 1989 वर्षी वृद्धापकाळानं निधन झालं आहे आणि 40 वर्षापूर्वी जो काही खटला त्यांनी केरळच्या सरकारच्या जमीन सुधारणा कायद्याच्या विरोधात नेला होता सर्वोच्च न्यायालयामध्ये, तर त्या सर्वोच्च न्यायालयानं घटनेचं संरक्षण केलं पाहिजे, त्यांचं असं म्हणणं होतं. घटना दुरुस्ती करताना घटनेच्या मूळ आडाखड्याला म्हणजे जे बेसिक स्ट्रक्चर आहे त्या बेसिक स्ट्रक्चरला धक्का लावता न लावता तिथं हे करता येणार नाही किंवा धक्का लावता येणार नाही असं म्हटलं होतं. मग असा ऐतिहासिक निकाल याच खटल्यामध्ये लागला होता. तर यावेळी खंडपीठामध्ये 13 न्यायाधीश होते, हे लक्षात ठेवा. आजवरचं इतिहासातलं किंवा आजवरचं हे सगळ्यात मोठं खंडपीठ म्हणून सुद्धा याच्याकडे बघितलं जातं. नमस्कार नमस्कार. तर संबंधित खटल्यात केशवानंद यांनी हवा तो निकाल लागला नाही, मात्र संसदेचा जो काही घटना दुरुस्तीच्या मर्यादा होत्या त्या अधिकाऱ्यांना अधिकारावरती तिथं मर्यादा आल्या किंवा लिमिटेशन्स आले, त्यामुळे सुद्धा आपल्यासाठी घटना दुरुस्तीमध्ये जे काही बदल वगैरे करण्यात आलेले आहेत तर केशवानंद भारती आपल्यासाठी इम्पॉर्टंट ठरतात. ओके, तर कोणतीही घटना दुरुस्ती झाल्यानंतर त्याचं पुनर्निरीक्षण करण्याचे अधिकार न्यायालयाला मिळाले ही एक चांगली बाब झाली. कदाचित इथं तुम्हाला खालील विधानांचा विचार करा म्हणून सुद्धा प्रश्न येऊ शकतो, त्यामुळे मग इथं या खटल्यामुळे काय उपयोग झाला किंवा न्यायालयाला कोणता अधिकार मिळाला असा जर प्रश्न आला तर कोणतीही घटना दुरुस्ती झाल्याच्या नंतर त्याचं पुनर्निरीक्षण करण्याचे अधिकार न्यायालयाला मिळालेले आहेत. आत्ता बघा, तुम्ही जे काही शेतकऱ्यांसाठी बिल आले होते तर ते वापस घेतले, बरोबर का? तर म्हणजे जर काही घटना दुरुस्ती झालीच तर त्याच्यावरती पुनर्निरीक्षण करतायत, त्याच्यामध्ये बदल करतायत, पण हां, बेसिक स्ट्रक्चरला धक्का
न लावता ते सगळं करता येईल, बेसिक स्ट्रक्चरला करता येणार नाही. हो, 6 सप्टेंबर 2020 मध्ये त्यांचं निधन झालं आहे. हा ऐतिहासिक खटला म्हणून ओळखला जातो. केरळमध्ये इडनीर नावाचा एक हिंदू मठ आहे. केशवानंद भारती या मठाचे मठाधिपती होते. ओके, आणि केशवानंद भारती यांनी इडनीर मठासाठी केरळ सरकारविरुद्ध भूमी सुधारणा कायद्याला सर्वोच्च न्यायालयामध्ये म्हणजेच सुप्रीम कोर्टमध्ये तिथं आव्हान दिलं होतं. म्हणूनच हा जो खटला आहे तो केशवानंद भारती वर्सेस स्टेट ऑफ केरला म्हणून ओळखला जातो. तर 400 एकर जमिनीपैकी 300 एकर जमीन शेती करण्यासाठी देण्यात आली होती या कायद्यानुसार. तर त्यांनी घटनेच्या 29व्या सुधारणेला सुद्धा आव्हान दिलं होतं आणि 1963 जमीन सुधारणा कायद्याचाही याच्यामध्ये समावेश होता. ओके, तर 13 जज होते. 13 पैकी 7नी केशवानंद भारती यांच्या बाजूनं मत दिलं आणि 6 याच्या अपोजिट होते. याचं केशवानंद भारती यांच्याकडून कोणी खटला लढला होता, तर नानी पालखीवाल यांनी लढला होता. बरोबर का? नानी पालखीवाल यांनी त्यांचं नेतृत्व केलं होतं. 68 दिवस ही सुनावणी चालली होती. सरन्यायाधीश कोण होते, तर सरन्यायाधीश SM सिक्री होते, ज्यांच्या नेतृत्वाखाली 13 न्यायाधीशाच्या खंडपीठानं हा निकाल दिलेला आहे. चालेल, तर अत्यंत महत्त्वपूर्ण बाबी आपल्याला पेपरच्या दृष्टिकोनातून इम्पॉर्टंट असतील. 7-6 म्हणजे 7 जजेसने इथं निकाल दिला होता. सरन्यायाधीश SM सिक्री, HR खन्ना. ओके, तर हे लक्षात ठेवा. त्या व्यतिरिक्त सर्वोच्च न्यायालयाच्या या निकालामुळे कोणत्याही कायद्याची समीक्षा होऊ शकते हे April 1973 स्पष्ट झालं. आणि पुढे मग काही दिवसातच म्हणजे काही वर्षांमध्येच, 1-1.5 वर्षांमध्येच तिथं आणीबाणी पण घोषित झाली. नागरिकांचे मूलभूत हक्क रद्द झाले. मला एक सांगा, जेव्हा राष्ट्रीय आणीबाणी घोषित होते त्यावेळी आपले जे हक्क आहेत म्हणजे फंडामेंटल राईट्स आहेत त्यापैकी कोणते हक्क या आणीबाणीच्या ह्याच्यामध्ये जात नाहीत, म्हणजे आपण ते वापरू शकतो, बाकी सगळे जातात, कोणते आहेत? त्याला 2 अपवाद आहेत. ते 2 अपवाद कोणते हक्क असतील आपले, पटकन सांगायचं. आर्टिकल सांगा त्यांचं. ओके, तर थोडंसं केशवानंद भारती यांच्याबद्दल बघून घ्या, अत्यंत महत्त्वपूर्ण असतील ते व्यक्तिमत्व. बघा बेसिक स्ट्रक्चरमध्ये काय काय येतं. सुप्रीमसी ऑफ द कॉन्स्टिट्यूशन, लॉ, रूल ऑफ लॉ, इंडिपेंडन्स ऑफ द ज्युडिशरी, स्वातंत्र्य, जे काही आपली न्यायदेवता आहे किंवा आपली ज्युडिशरी आहे. त्यानंतर डॉक्ट्रिन ऑफ सेपरेशन ऑफ पॉवर्स, डेमोक्रॅटिक रिपब्लिक. ओके, 20 आणि 21 अगदी बरोबर. 20 आणि 21 हे जात नाहीत, बाकी सगळे जातात. 19 मधले तर 6-6 सगळे जातात. ठीक आहे, यस, 20 आणि 21 याला अपवाद आहे, अगदी बरोबर. चला, तर पार्लिमेंटरी सिस्टीम ऑफ गव्हर्नमेंट, प्रिन्सिपल ऑफ फ्री अँड फेअर इलेक्शन आणि वेलफेअर स्टेट एक्सेट्रा. तर हे काही बेसिक स्ट्रक्चरचे मुद्दे आहेत, यांना कधीही धक्का लावता येत नाही. संसदेकडे जरी अधिकार असले तरी त्याला आव्हान दिलं होतं केशवानंद भारती यांनी. हो, आणि त्यानुसारच मग हे सगळं त्यांना खटला लढवावा लागला होता, जो खटला इतिहासामध्ये सगळ्यात मोठा खटला, दिवस सगळ्यात जास्त दिवस चाललेला खटला म्हणून ओळखला जातो. हेही लक्षात असू द्या. चालेल, चला. त्यानंतर अलीगढ मुस्लिम युनिव्हर्सिटीला 100 वर्ष पूर्ण झालेली आहेत. 1920 मध्ये सर सय्यद अहमद खान यांच्या अथक परिश्रमानं इथं काय झालेलं आहे, तर सुरुवात झालेली आहे. आणि अलीगढ मुस्लिम विद्यापीठाला 100 वर्ष पूर्ण झालेले आहेत 2020 मध्ये. त्यामुळे आपल्याला इथून सुद्धा प्रश्न येऊ शकतो. ओके, तर पहा, विद्यापीठाच्या 100वर्षानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी हे 3रे पंतप्रधान असतील जे की तिथं जाऊन संबोधित करतील. याआधीसुद्धा पंडित जवाहरलाल नेहरू आणि त्यानंतर 1964 मध्ये कोण, तर लाल बहादूर शास्त्री यांनी या विद्यापीठाला संबोधित केलं होतं. तर पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी हे 3रे पंतप्रधान असतील आणि मागच्या 50 वर्षांच्या कालखंडामध्ये पंतप्रधान 50 वर्षानंतर गेलेले आहेत. ओके, या बाबी सुद्धा लक्षात असू द्या. चालेल, तर विद्यापीठाच्या गौरवशाली इतिहासाचं स्मरण त्यांनी करून दिलं. 1920 जर तुम्ही पाहाल तर आपल्या देशामध्ये यस, सर सय्यद अहमद खान अतिशय फेवरेट. दाखवायचे प्रश्न त्यांच्यावरचे हे बघा, MPSC प्रीचा प्रश्न, खालील विवरणावरून व्यक्ती ओळखा. हिंदुस्तानच्या 3रा वर्गाचा तारा हा इंग्रजांकडून खिताब. 1864 मध्ये त्यांनी ट्रान्सलेशन सोसायटीची स्थापना केली. काँग्रेसच्या राष्ट्रवादाची भूमिका त्यांना अजिबात मान्य नव्हती, काँग्रेसला विरोध होता त्यांचा. आणि त्यांनी मोहमेडन अँग्लो ओरिएंटल स्कूलची स्थापना केली. तर खालीलपैकी व्यक्ती कोण, यस, सर सय्यद अहमद खान.
ठीक आहे. त्यानंतर इथं बघा, अजून एक प्रश्न. डॅश यांच्याशिवाय देशातील जवळजवळ सर्वच प्रमुख व्यक्ती राष्ट्रीय सभेत सामील झाल्या होत्या. MPSC पूर्व 2017 प्रश्न. मौलाना हुसेन अहमद, सर सय्यद जाफर अली खान का हकीम अजमल खान? सर सय्यद अहमद खान. हे अतिशय महत्त्वाचे आहेत. त्यानंतर बघा, त्यांचा असंही म्हटलं जातं की हंटर कमिशनसमोर त्यांनी साक्षसुद्धा दिली होती. तर एक प्रश्न त्यांच्यावरती मुख्यालासुद्धा असतो, एक ते दोन प्रश्न मुख्यालासुद्धा असतात. त्यामुळे सर सय्यद अहमद खान यांनी स्थापन केलेले हे जे अलीगड मुस्लिम युनिव्हर्सिटी आहे, याचा आपल्याला इम्पॉर्टन्स असेल. 100 वर्ष पूर्ण झालेत. प्रश्न युनिव्हर्सिटीवरती येईल किंवा प्रश्न मग सर सय्यद अहमद खान यांच्यावरती येईल, कोणावरती येईल सांगता येणार नाही. पण आपल्यासाठी हे व्यक्तिमत्व विशेष असतील, ते आपल्याला लक्षात ठेवावे लागतील. ओके, तर सर सय्यद अहमद खान यांनी अलीगडमध्ये महाविद्यालयाची स्थापना केली. तेव्हा बनारसच्या तुलनेत अलीगड खूपच मागे होतं, संसाधनं कमी होती. तर अशावेळी काशी नरेश राजा शंभू नारायण यांनी या विद्यापीठासाठी मदतसुद्धा केली आहे. त्यावेळी हे महाविद्यालय होतं. नंतर अलीगडमध्ये अलीगड मुस्लिम विद्यापीठ इथं साकारलेलं आहे. तर याचा इतिहास खूप बडा मोठा आहे. मुस्लिम समाजातील सुधारणा चळवळीमध्ये यांना खूप मानलं जातं, म्हणजे सर सय्यद अहमद खान यांना. त्यांनी बंगाल प्रांतामध्ये द मोहमेदन लिटररी सोसायटीची स्थापना केली. सर सय्यद अहमद खान यांनी मोहमेदन अँग्लो ओरिएंटल कॉलेजचे संस्थापकसुद्धा आहेत. पुढे याचाच मुडी अलीगड मुस्लिम युनिव्हर्सिटीमध्ये म्हणजेच विद्यापीठामध्ये रूपांतर पण करण्यात आलं. कदाचित क्वेश्चन असा पण येईल की सर सय्यद अहमद खान यांनी मोहमेदन अँग्लो ओरिएंटल कॉलेज स्थापन केलं होतं, त्याचं पुढे रूपांतर कशात झालं? तर यस, एक्झॅक्टली अलीगड मुस्लिम युनिव्हर्सिटीमध्ये किंवा विद्यापीठामध्ये. ओके, त्यांनी पाश्चिमात्य विज्ञान तंत्रज्ञानाचा पुरस्कार पण केलेला आहे. त्यांनी त्यांच्या समाजामध्ये ज्या काही पडदा पद्धती बहुपत्नीत्व वगैरे होतं त्याला विरोध पण दर्शविला आहे. आणि मुस्लिम बांधवांनी काँग्रेसमध्ये स्थापन न होता अगोदर स्वतःचा वैज्ञानिक दृष्टिकोन वापरून घ्यावा किंवा वैज्ञानिक दृष्टिकोन ठेवावा, तयार करावा, असं सुद्धा त्यांनी वेळोवेळी त्यांच्या लिखाणामध्ये म्हटलेलं आहे. ओके, तर पंडित नेहरू, लालबहादूर शास्त्री यांच्यानंतर अलीगड मुस्लिम युनिव्हर्सिटीला संबोधित करणारे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी हे तिसरे पंतप्रधान असतील. इथंही लक्षात असू द्या, कारण इथूनही प्रश्न येऊ शकतो. 100 वर्ष तिथं पूर्ण झालेत, म्हणजे तिथूनच नाही तर इथूनही आपल्यासाठी इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे, 1964 नंतर देशाच्या पंतप्रधानांनी AMU ला संबोधित करण्याची पहिलीच वेळ आहे, 50 वर्षानंतर. बघा, आणि जवाहरलाल नेहरू यांनी स्वातंत्र्यापूर्वी अलीगड मुस्लिम युनिव्हर्सिटीमध्ये गेले होते पंतप्रधान म्हणून. 1948 दीक्षांत समारंभात त्यांचं भाषणसुद्धा होतं. 19 डिसेंबर 1964 लालबहादूर शास्त्रींनी अलीगड मुस्लिम विद्यापीठामध्ये दीक्षांत समारंभासाठी तिथं हजेरीसुद्धा लावली होती. ठीक आहे, आता पंतप्रधान अतिशय महत्त्वाची व्यक्तिमत्व असते आपल्या देशासाठी, अतिशय महत्त्वाचं पदसुद्धा आहे. आणि एखाद्या युनिव्हर्सिटीमध्ये जाऊन जेव्हा ते दीक्षांत समारंभामध्ये किंवा तिथलच्या विद्यार्थी विद्यार्थ्यांना संबोधित करतात, त्यासाठी आपल्यासाठी महत्त्वाचं असेल. ठीक आहे, त्यानंतर बघा, सर सय्यद अहमद खान यांचा राष्ट्रीय सभेला विरोध होता, कारण त्यांचं सरळ सरळ आणि ठाप मत असं होतं की राष्ट्रीय सभा तिच्या धोरणांमध्ये जहाल आहे, अशी त्यांची धारणा होती. मग सर सय्यद अहमद खान भारतीय मुस्लिम समाजातील अनेक प्रतिष्ठांवरती हल्ला चढवला होता. पर्दा पद्धतीला, बहुपत्नीत्वाला विरोध होता. त्यांनी सूफी पीर आणि फकीरांच्या पद्धतीला सुद्धा विरोध केला आहे. आणि एकेश्वरवादा, इस्लामच्या एकेश्वरवादाच्या शिकवणुकीवरती त्यांचा भर होता. ओके, तर हे लक्षात असलं पाहिजे, आपल्याला माहीत असलं पाहिजे. ठीक आहे, तर त्यांच्या मतांच्या प्रचारासाठी त्यांनी 1870 तहजीब उल अखलाक हे उर्दू नियतकालिक सुरू केले होता. याच्यावरती सुद्धा प्रश्न येऊ शकतो 1870. चालेल, त्यानंतर त्यांनी त्यांना सर या पदवीनं सन्मानित करण्यात आलं. ओके, तर ही सुद्धा बाब आपल्या कामाची असेल. प्रश्न तुम्ही बघितलेत, प्रश्न अत्यंत महत्त्वाचे आहेत आणि आपल्या आयोगाचे हे आवडते आहेत. समाजसुधारक आहेत, त्यातल्या त्यात मुस्लिम समाजामधून आहेत, आणि त्यांनी त्यांच्याच समाजामध्ये असलेल्या काही पद्धती होत्या त्याला विरोध केला होता. वैज्ञानिक दृष्टिकोन ठेवायला मुस्लिम तरुणांना वगैरे सांगितलं होतं, तर त्यासाठी आपल्यासाठी कामाचे असतील. चालेल, हां, काहीतरी प्रॉब्लेम झाला आहे सर, काहीतरी प्रॉब्लेम आहे. ठीक आहे, तुम्ही जे लेक्चरचं नोटिफिकेशन आहे ना, महिला व बाल विकास अधिकारीचं सुद्धा एक टेलिग्राम चॅनल आहे, त्याच्यामध्ये तुम्ही सबस्क्राईब करू शकता. ओके, लेक्चरच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला त्याची लिंक मिळून जाईल, तुम्ही तिथं जॉईन करा. काहीतरी समस्या आहे तिथं. ठीक आहे, हां, त्यामुळेच नोटिफिकेशन वगैरे येत नाहीत. त्यानंतर शेवटची न्यूज, पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांच्या जीवनाच्या
जीवनावरती कर्मयोद्धा ग्रंथ या पुस्तकाचं प्रकाशन करण्यात आलेलं आहे. आता हा प्रश्न येऊ शकतो का? तर यस, नक्कीच. तुम्हाला आठवतं प्रणव मुखर्जी पूर्व राष्ट्रपती यांच्या जीवनावरती द कोएलेशन इयर्सवरती प्रश्न आला होता. तसंच इथं पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांच्या जीवनावर डॅश या पुस्तकाचं प्रकाशन करण्यात आलं आहे असा जर प्रश्न आला तर तुम्हाला माहीत असलं पाहिजे कर्मयोद्धा ग्रंथ यामध्ये सबका साथ सबका विकास तसंच आधारित जो काही नवीन भारताचा पाया रचलेला आहे कर्मयोद्धा ग्रंथ भारताचे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांच्या जीवनावरच्या पुस्तकाचं प्रकाशन आहे. तसंच मला वाटते ते एक्झाम वॉरियर्सवरती सुद्धा प्रश्न आहे. एक्झाम वॉरियर्स, ओके. तर एक्झाम वॉरियर्सवरती सुद्धा आपल्याला माहीत असलं पाहिजे की पंतप्रधानांनी त्यांचं जे काही लिखाण आहे जे परीक्षा वगैरे देतात किंवा शिकणारे मुलं मुली आहेत त्यांच्यासाठी सुद्धा, ठीक आहे. तर हे आपल्याला लक्षात ठेवा, कर्मयोद्धा नावाचा ग्रंथ आहे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांच्या जीवनावरचा, ओके. हां, काहीतरी झाले टेलिग्राम ब्लॉग झाले. हां, तर तुम्ही महिला व बालविकास हे दुसरं टेलिग्राम आहे, तिथे लेक्चरचं अपडेट मिळत जाईल. त्या व्यतिरिक्त तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा, यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकनला प्रेस करा, म्हणजे तुम्हाला नोटिफिकेशन येत जातील. अशाच महत्त्वपूर्ण चालू घडामोडी आपण दररोज डिस्कस करत जाऊ. या आधीचे दोन भाग झालेले आहेत, दोन्ही भाग बघून घ्या, ओके. आजचा तिसरा भाग आहे, उद्यासुद्धा अशाच बाबींना आपण डिस्कस करूया, चालेल. तर जे काही असेल आपल्या परीक्षेसाठी इम्पॉर्टंट ते आपण इथंच बघू. तसंच जर कुणाला ॲडमिशन घ्यायचं असेल तर मी बघा पुन्हा बॅच दाखवते. सायन्सची बॅच आहे, भूगोलची बॅच आहे, राज्यघटनेची बॅच आहे, कंबाईन पूर्व परीक्षेसाठी ग्रुप बी ग्रुप सीसाठीसुद्धा आहे, महिला बालविकाससाठीसुद्धा आहेत. त्यानंतर सी सॅट आणि राज्यसेवेसाठीसुद्धा बॅचेस आहेत. एवढे लेक्चर्स आहेत सायन्सच्या बॅचमध्ये 499, ओके. 30 हे सगळे लेक्चर्स आहेत जे की 50 ते 55 तास तुम्हाला टू द पॉईंट राज्यसेवा आणि कंबाईनसाठी. आणि जर कंबाईनसाठी तुम्हाला वेगळी बॅच लावायची असेल तर सेपरेट बॅचसुद्धा आहे, तिकडंसुद्धा सध्याला सायन्स चालू आहे, ओके. आणि राज्यसेवेच्या बॅचमध्ये सध्याला भूगोल चालू आहे, ओके. चला, थँक्यू, टेक केअर. उद्याला भेटू महत्त्वपूर्ण घडामोडीसह. कोणाला ॲडमिशन घ्यायचं असेल तर कॉन्टॅक्ट करा या नंबरवरती, ओके, किंवा डायरेक्ट ॲप डाउनलोड करून तिथूनही तुम्ही घेऊ शकता, चालेल. चला, लेक्चरला जाता जाता नक्कीच लाईक करायला विसरू नका, प्लीज लाईक करून जा. जाता जाता लाईक करायचं सांगायला लावू नका. यस, हां, धन्यवाद धन्यवाद धन्यवाद, बाय.